समीर वानखेड़े मामले पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से चर्चा करेंगे, शिकायत आने पर कार्रवाई की जाएगी, ऐसा बयान महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने दिया। मुंबई में मीडिया के सवालों का जवाब देते हुए गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने कहा कि समीर वानखेड़े के खिलाफ शिकायत आने पर कार्रवाई करेंगे, जिसको लेकर मुख्यमंत्री से पहले चर्चा भी होगी। ज्ञात हो कि समीर वानखेड़े इस एनसीबी के अधिकारी पर शाहरुख खान के लड़के आर्यन खान को रिहा करने के लिए 25 करोड़ की रिश्वत मांगे जाने का आरोप लगा है। इस सवाल के संदर्भ में उन पर कार्रवाई करने की मांग की जा रही है। त्यांनी जे अफिडेविट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे। नाही, अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही, ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत। त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई आम्ही करू। नाही, FIR लॉन्च करण्यासाठी कुठेतरी तक्रार द्यावी लागते, ती तक्रार दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील। या विषयाच्या संदर्भामध्ये माझी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली, जास्त काही चर्चा झाली नाही। मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्तानं गेलेलो होतो, त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली। ते मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये। आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतो आहे, एक्सेसिव्ह वापर होतो आहे आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली।